2024 ला ही परिस्थिती पुन्हा एकदा त्या ठिकाणी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपद देण्यासाठी उत्सुक आहे. सर, असं काय यश मिळेल की त्या लोकांना शंका येईल की याच्यामध्ये EVM सेट झालंय का? मागच्या वेळेला काँग्रेस 40 जागा मिळाली तर आता 60 जागापर्यंत जाईल. नरेंद्र मोदी आहेत तोपर्यंत त्या ठिकाणी कोणाला संधी नाही असं मी तुम्हाला सांगेन. तर माझ्या मते 100% अमित शहा PM होऊ शकतात. जरी नाही झाले तरी उपपंतप्रधानपद त्यांना कदाचित ह्या निवडणुकीनंतर मिळू शकतं. अमित शहा आणि नितीन गडकरी हे यांचं नाव चर्चेमध्ये 100% येणार आणि त्याच्यामध्ये ह्या दोघांनाही त्या ठिकाणी माझ्या मते उपपंतप्रधानाचं 12 मतेमध्ये ते सुप्रिया सुळेंना निवडून आणण्यामध्ये त्यांची ती प्रतिष्ठा कायम ठेवण्यात यश मिळू शकेल. की अजित पवारांनी घेतल्यामुळं 41 आपण 42 झाले असं न होता ती संख्या 31 अडकण्याची शक्यता आहे. शरद पवार गट उद्धव ठाकरे यांचं एक आणि काँग्रेस यांचं एकूण मला वाटतं त्या ठिकाणी 16-17 सीट येतील. एकूण जर बघितलं तर एकटा भाजप माझ्या मते 320 जायला पाहिजे प्लस मायनस. नमस्कार, मी विष्णू सानप. लेट्सअप मराठीमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. देशाच्या लोकशाहीसाठी महत्त्वाची असलेली लोकसभा निवडणूक ही सध्या सुरू आहे आणि 1 तारखेला 7व्या टप्प्याचं मतदान पार पडेल आणि त्यानंतर 4 तारखेला 4 जूनला देशाचा नवीन प्रधानमंत्री कोण असेल, कुणाची सत्ता येईल हे सगळं चित्र स्पष्ट होईल. मात्र सध्या अनेक जण उत्सुक आहेत की काय होईल, कुणाचं, नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील का, राहुल गांधींना संधी मिळेल का, किंवा आणखी दुसरा पर्याय देशाला पंतप्रधान म्हणून मिळेल का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं नागरिकांच्या देशवासियांच्या मनात घोळत आहेत. याच प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी मी ज्योतिष अभ्यासक मारटकर सर यांच्याकडे आलेलो आहे. त्यांचे अनेक अंदाज आतापर्यंतचे खरे ठरले आहेत. त्यापैकी सांगायचं म्हणजे 2019 ला असं कोणीही म्हणत नव्हतं की उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होतील. त्यांचा तो अंदाज अगदी अचूक ठरला होता आणि त्याशिवाय अनेक त्यांचे राजकीय अंदाज आतापर्यंत खरे ठरलेले आहेत. माझ्यासोबत आहेत सिद्धेश्वरजी मारटकर. नमस्कार. तर काय सांगताय, कुणाचे ग्रहमान कसे आहेत सध्या? तर लोकसभा निवडणूक याचा जर विचार केला तर आपल्याला 2 घटकांचा विचार करायला पाहिजे. प्रमुख 2 प्रतिस्पर्धी कोण आहेत? तर राहुल गांधीच्या नेतृत्वाखालचं इंडिया आघाडी आणि दुसरीकडं नरेंद्र मोदी पंतप्रधान यांच्या नेतृत्वाखालचं NDA आघाडी. ह्या 2 आघाड्यांचं भवितव्य काय हे आपल्याला त्या ठिकाणी बघायला लागेल. त्यामुळं प्रमुखांची पत्रिका ही महत्त्वाची असते, त्यावेळी आपण पक्षांच्या पत्रिकेचा पण विचार करत असतो. आता याच्यामध्ये NDAची स्थापना कधी झाली तर 1998 ला अटल बिहारींनी NDA स्थापन केलं आणि इंडिया आघाडीची स्थापना मात्र आत्ता June 2023 ला झालेली. त्या तारखांचा जर विचार केला तर NDA आघाडीची पत्रिका जी स्थापन झालेली यातील ग्रहयोग अतिशय चांगल्या पद्धतीचे आहेत आणि त्याला आत्ताचा काळ हा जास्ती अनुकूल आहे, पोषक आहे. 2012 ला ज्यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ज्यावेळेला त्याला जोड मिळाली त्यावेळेला त्या पत्रिकेला एक मोठी त्या ठिकाणी उंची मिळालेली आहे. त्या मोदींची पत्रिकाचा जो महत्त्वाचा ॲस्पेक्ट आहे की वृश्चिक रास आहे, चंद्रमंगळ युती आहे, मंगळ हा अतिशय बलवान आहे, त्याच्या चतुर्थात गजकेसरी योगामध्ये गुरु आहे, हा एक राजयोग म्हणू शकतो आपण. आणि अनेक ग्रह त्यांचे कन्या राशीमध्ये बुधक हा कन्या राशीचा बुध हा त्यांच्या पत्रिकेत असल्यामुळं त्यांचं बोलण्यावरती मोठा प्रभाव आहे त्यांचा आणि त्यातून त्या ठिकाणी त्यांचा जो आत्मविश्वास आहे हा तुम्हाला त्या ठिकाणी प्रत्येक भाषणातून त्यांचा दिसतो. पत्रिका राजयोगाची आहे. मंगळ बलवान काय करतो, वृश्चिक रास ही काय करते, प्रतिस्पर्ध्यावरती मात करणारी रास आहे. एक प्रकारे प्रतिस्पर्धी संपवणारी रास असं म्हणलं तरी चालेल. त्यामुळे त्यांच्यापुढं विरोधक टिकत नाही किंवा टिकले नाही असे त्यांचं त्या ठिकाणी प्रमुख आपण भाग सांगायला पाहिजे. त्याचा राशीस्वामी जो मंगळ आहे हा त्याच्या जोडीला बलवान असल्याने लक्ष्मीयोग झाला म्हणू आपण किंवा कर्तृत्व पराक्रम योग म्हणू त्याच्यामध्ये. तर मंगळ हा पराक्रमी आहे. त्याने अनेक धाडसी निर्णय त्यांच्या कार्यकर्तीमध्ये घेतलेले आहेत. मग 370 असेल किंवा त्या ठिकाणी 3 तलाकचा कायदा असेल किंवा राम मंदिराचा जो काय त्या ठिकाणी त्यांनी एक त्यांच्या कार्यकाळामध्ये पूर्ण केलं, अनेक मोठे निर्णय त्यांच्या कार्यकर्तीने आपल्याला बघायला मिळेल की जे आता आपण आत्तापर्यंत बघितले नव्हते आणि खूप फास्ट त्यांची त्या ठिकाणी भारताची प्रगती त्यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला बघायला मिळाली. आता याला जोड कशाची मिळाली तर भारताच्या पत्रिकेतल्या ज्या काही आत्ताचं भ्रमण आहे ग्रहांचं हे त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांना जोड मिळाली. ती कशी आहे तर भारताची मकर राशी आहे आणि ज्याला करोना काळामध्ये मकर राशीमध्ये शनी आला त्याला भारताचं अस्तित्व हे लोकांना कळालं. तिथून त्या ठिकाणी पुढं शनी मकर राशीतून कुंभ राशीमध्ये आला अशा वेळेला भारत हा 3रा नंबरच्या आर्थिक महासत्तेकडं चाललेला आहे आपल्या लक्षात येतं.
तर इथं भारताची पत्रिका आणि नरेंद्र मोदी पंतप्रधानची पत्रिका आणि मग ते NDA त्या ठिकाणी कार्यकाळ हा आपल्याला जर लक्षात घेतला तर त्याच्यामध्ये 2024 ही परिस्थिती पुन्हा एकदा त्या ठिकाणी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपद देण्यासाठी उत्सुक आहे. आणि त्याच्यामध्ये मी असं माझ्या लेखामध्ये म्हटलं की NDA 350 पार आणि याच्यातून विरोधकांचा EVM मशीनवरती वार, म्हणजे याचा असं काय यश मिळेल की त्या लोकांना शंका येईल की याच्यामध्ये EVM सेट झालं आहे का, अशी शंका घेण्यासारखी त्यांना जागा मिळण्याची शक्यता आहे. आणि राहुल गांधीचं काय, म्हणजे राहुल गांधीच्या पत्रिकेबद्दल अनेकांना उत्सुकते, त्यांच्या पत्रिकेत असं काही पॉझिटिव्ह सकारात्मक आहे की नाही? आता राहुल गांधीच्या पत्रिकेत गंमत बघा, दोघांचे वृश्चिक राशी आहे, त्यांचं मकर लग्न आहे, पण त्याच्यामध्ये गंमत अशी आहे की वृश्चिक राशीचा अधिपती मंगळ हा शतुराशीमध्ये म्हणजे बलहीन झाला मिथुन राशीमध्ये, तर इकडं काय झालं वृश्चिक राशी पण त्याचा अधिपती मंगळ स्वतःच्या राशीत झाला, त्या इथं जे पराक्रम आणि तिथं कर्तृत्व आहे ते इथं पराक्रम असे आपण अभाव या ठिकाणी दिसतो. दुसरी गोष्ट काय, बुध हा वाणीचा कारक आहे, जसं नरेंद्र मोदीचा बुध हा कन्या आणि उच्च राशीमध्ये, त्या त्याचा बोलण्याचा प्रभाव इतका पडतो की त्या ठिकाणी त्यांना मोठे त्या ठिकाणी त्यांना एक भक्त मिळाले म्हणा आपण त्या ठिकाणी, किंवा एक मोठा त्यांच्याकडं प्रभाव त्यांच्याकडं आहे, जनसंकलन आहे. त्याच्या उलट काय झालं, यांचा बुध हा खूप खराब आहे राहुल गांधीचा, त्यांच्या पत्रिकेत बुध नेपच्यूनच्या अपोजिटमध्ये आहे, हा त्याच्यामुळं काय झालं की त्यांच्या बोलण्याला लोक एक विनोद म्हणून बघतात, किंवा त्यांच्या बोलण्याचा विनोदामध्ये त्या ठिकाणी लोक त्याच्यामध्ये टीका टिप्पणी करतात. तर बुधामुळं काय होतं की त्यांना कधी कधी त्यांचं बोलणं हे त्या ठिकाणी त्यांच्या मर्यादेच्या पलीकडं जातं, किंवा ते लोकांना कळत नाही, किंवा त्यातून विनोद तयार होतो, त्याच्यामुळं त्यांच्या बोलण्यातून ते थोडंसं माघार त्यांच्या त्या ठिकाणी रिव्हर्समध्ये त्यांची प्रतिमा येते. तर तिथं त्याच्यामुळं कर्तृत्वचा अभाव असणं आणि तो लोकांच्यामध्ये त्याचा प्रभाव नसणं हे त्याचं त्या ठिकाणी आपण म्हणू की एक न्यूनता आहे त्यांच्या पत्रिकेमध्ये. दुसरी गोष्ट काय, रवीसुद्धा त्यांचा मिथुन राशीमध्ये, मी आपण मकर लग्नाच्या पत्रिकेमध्ये काय झालं, हे दोन्ही ग्रह रवी मंगळ हे 6व्या स्थानात आहे, त्याच्यामुळं तिथं काय झालं की त्याचं त्यांना पाहिजे तेवढा प्रतिसाद मिळत नाही. त्यांनी अर्थात आत्ता काय झालं की मागच्या काळामध्ये त्यांना दशा चांगली निर्माण झाली 23 राहूशी दशा असल्यामुळं थोडंसं भाडजरो यात्रामधून त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला, पण तो एवढा मोठा मिळत नाही की तो पंतप्रधान होण्याच्या पद्धतीने त्या ठिकाणी मिळू शकेल. तिथं कुठंतरी असं होईल की आता मागच्या वेळेला काँग्रेस 40 मिळाली तर आता 60 जाईल, याच्या पलीकडे त्याचा प्रभाव पडणार नाही. बरं, तुम्ही 2019 फार एकदम अचूक असं भविष्य सांगितलं होतं की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होऊ शकतात, असं या नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी या दोघांपैकी एक वेगळा पर्याय देशाला पंतप्रधान म्हणून कोणाचे चान्स वाटतात? त्यामध्ये प्रामुख्याने नाव झालं तर अरविंद केजरीवाल आहेत, मल्लिकार्जुन खरगे आहेत, ममता बॅनर्जी किंवा आणखी कोणी, असे चान्सेस वाटतात का तुम्हाला? नाही, मला वाटत नाही. बरं का, काय झाले आता मुख्य नरेंद्र मोदी आहेत तोपर्यंत त्या ठिकाणी कोणाला संधी नाही असं मी तुम्हाला सांगेन. जेव्हा ते स्वतःहून रिटायर्ड होतील त्यावेळेला आपण तो विचार करू शकतो, पण अगदीच असं कोणीतरी क्रायटेरिया लावलं आहे, आता परवाच डिक्लेअर केलं की आमच्याकडे 75 काय नड्डानी सांगितलं, त्यामध्ये मला वाटतं 19 पण मोदी PM राहू शकतात. अमित शहांची रास काय म्हणतात राशी? आता अमित शहांची पत्रिकेमध्ये बरं का त्यांची कन्या मेष रास आहे, कन्या लग्न आहे, आणि कर्क राशीमध्ये मंगळ आहे, तो जवळजवळ सिंह राशीत असल्यासारखं आहे. आत्ताचं वर्षभर का त्यांना खूप चांगलं आहे, म्हणजे उद्या जर मोदींनी म्हटलं की मी 75 रिटायर होतो तर माझ्या मते 100% अमित शहा PM होऊ शकतात. जरी नाही झाले तरी उपपंतप्रधानपद त्यांना कदाचित ह्या निवडणुकीनंतर मिळू शकतं, कारण त्याच्यातला दोन योग महत्त्वाचा आहे. त्यांच्या पद्धतीत कुंभ राशीमध्ये शनी आहे आणि वृषभ राशीमध्ये गुरु आहे, आणि आत्ताचा काळ बरोबर तसंच आहे. मी जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील त्या सांगितलं, त्यामध्ये हे दोन ग्रहांचा मी मुद्दाम उल्लेख केला होता की हे दोन ग्रह त्यांच्या मूळ पत्रिकेतल्या ग्रहाशी चांगला योग करतात म्हणून ते मुख्यमंत्री होतील. तसाच प्रकार जर उद्या मोदी ह्या वर्षामध्ये रिटायर्ड होणार असतील तर अमित शहा पंतप्रधान होऊ शकतात, किमान नाही झालं तरी ते उपपंतप्रधान पद म्हणजे आहे त्यापेक्षा वरच्या पदाला ते नक्की ह्या वर्षी ते अचीव करतील ही मला 100% खात्री वाटते. दोन नाव आहेत बघा प्रामुख्याने भाजपमध्ये, नितीन गडकरी आणि योगी आदित्यनाथ, तर यांच्या पत्रिका कशा आहेत, अमित शहांपेक्षा वरचढ भरतात की कसं काय? नाही, 100% बरं का, जे हे दोन्ही पण व्यक्ती आता ज्या पदाला पोहोचले आहेत त्यांच्या पत्रिका बलवानच आहेत बरं का. योगी आदित्यनाथ यांची पत्रिका धनुराशीची आहे, गुरु पण त्यांचा चांगला आहे, पण आत्ताची परिस्थिती त्यांना तेवढी अनुकूल नाही आहे जेवढी PM पदासाठी असायला पाहिजे. कदाचित त्यांना अजून 5 थांबावं लागेल, किंवा त्याच्यामध्ये केंद्रामध्ये आता लगेच ते जातील असं वाटत नाही, खूप मोठा प्रदेश त्यांनी त्यांनी सांभाळलेला आहे. त्या नरेंद्र मोदी एवढी रिस्क घेणार नाही की त्यांना वरती काहीतरी आता आणतील असं,
किंवा त्यांना अजून राष्ट्रीय नेतृत्व अजून मान्यता नाही त्यांना. त्याच्यापेक्षाही मग आपण म्हणू की दोन व्यक्ती मग नितीन गडकरी आणि अमित शहा आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा आता कसं तब्येतीचा विचार करता अमित शहांना जास्ती मला वाटतं त्या ठिकाणी प्राधान्य जाईल. पण नितीन गडकरींचं नाव प्रचारात राहू शकतं, कारण त्यांच्या पण पत्रिकेत रवी वृषभ राशी त्या रवीवरनं गुरु चाललं आहे. त्यामुळं तिथं त्या ठिकाणी हे दोन लोक जे आहेत अमित शहा आणि नितीन गडकरी हे यांचं नाव चर्चेमध्ये 100% येणार. आणि त्याच्यामध्ये ह्या दोघांनाही त्या ठिकाणी माझ्या मते उपपंतप्रधान आणि शक्य झालं मोदींनी माघार घेतली तर त्या ठिकाणी ह्या दोघांना पंतप्रधान पदाचे दावेदार म्हणून निश्चितपणे त्या ठिकाणी संधी असू शकते. काय ह्या दोन्ही तुम्ही म्हणता तसं दोन्ही पत्रिका आता उत्तम त्या ठिकाणी ग्रहस्थितीच्या आहेत, त्या त्या दोघांनाही त्या ठिकाणी फक्त तब्येतीमुळे नितीन गडकरींना किती त्या ठिकाणी पुढं करतील हे आता त्या ठिकाणी आपल्याला सांगता येणार नाही, पण ग्रहयोग चांगले आहेत हे नक्की. पूरा देश कह रहा है अब की बार कोण होणार तुमचा खासदार, देशात कोण मारणार बाजी, इंडिया आघाडी की पुन्हा येणार महायुती, देशाचा कोण होणार पंतप्रधान, नरेंद्र मोदी की राहुल गांधी, लोकसभा निवडणुकीचा सुपरफास्ट निकाल, मतदारांच्या मतांचं अचूक विश्लेषण, यासाठी पहा लेट्स अप मराठी. सत्ता संघर्ष दिल्लीचा योगेश कुटेंसोबत 4 जूनला फक्त लेट्स अप वर. अरविंद केजरीवालांचं काय बरं चाललेलं नाही सध्या, त्यांचे काय ग्रह माने नेमके काय झालं? अरविंद केजरीवालच्या पत्रिकेमध्ये रवी चंद्र मेष राशीमध्ये चंद्र शनी युती आहे हा विषय एक प्रकारचा, आणि त्यांचं सिंह राशीमध्ये चांगले ग्रह गुरु वगैरे त्या ठिकाणी. परंतु आत्ता काय झालं आहे की सध्या त्यांना जी दशा आहे ती राहूची दशा आता चालू झालेली मार्चपासून, तर ते अनेक संकटामध्ये अडकत चाललेले आहेत आणि पुढे त्यांना 7.5 चालू होती. माझ्या मते ते त्या ठिकाणी आणखीन अडचणी येण्याची शक्यता आहे, त्यांना दीर्घकाळचा तुरुंगास होऊ शकतो. कदाचित त्यांच्या त्या तुरुंगासामुळे त्यांच्या पक्षाला थोड्याफार फायदा होईल, परंतु केजरीवाल यांना बराच वेळ त्या ठिकाणी अडकवण्याची शक्यता अडकण्याची शक्यता आहे, तर त्यांना बराच काळ त्यांना ह्या गोष्टीचा सामना करावा लागेल. माझ्या मते 1.5-2 वर्ष तरी त्यांना कुठेही हालचाल करायला जागा मिळणार नाही अशी मला शक्यता वाटते. शरद पवारांच्या काय पंतप्रधान पदाचे किती राजयोग वाटतात, काय त्यांचे ग्रहमान? नाही हे बघा, महाराष्ट्रामधले मोठा नेता म्हणून आपण त्यांच्याकडं सातत्याने बघत आलेलो आहे, तर त्यांची जी काय एक खासदारांची संख्या आहे याच्या आधारावरती आपण तसं धाडस करणं चुकीचं होईल की ते पंतप्रधान होतील असं. काय पण 4 खासदारांचे पंतप्रधान झालेले देशामध्ये, तर तुम्हाला काय वाटतं त्यांचे ग्रहमान कसे आहेत नेमके, सध्या आहेत का त्याला पोषक? नाही, त्यांना आहे ती प्रतिष्ठा टिकवण्याची शक्यता आहे. मी त्यांना जे काय आता मान सन्मान आहे ते 4 वेळा मुख्यमंत्री झाले किंवा एक प्रमुख नेतृत्व म्हणून त्यांचा रवी वृश्चिक राशीमध्ये चंद्र मेष राशीमध्ये त्यांचा आता रवीसमोरून गुरु चालला आहे, त्यामुळं त्यांना आता सगळ्यात मोठी काय त्यांना प्रतिष्ठा कुठे, तर 12 मध्ये. तर माझ्या मते तिथं 12 मध्ये ते सुक्रिया सुळेंना निवडून आणण्यामध्ये त्यांची ती प्रतिष्ठा कायम ठेवण्यात यश मिळू शकेल. थोड्या का आपण फरक नाही, सुप्रिया सुळे निवडून आल्यामुळं शरद पवार त्यांची इमेज राखून राहतील, म्हणजे त्यांचे 4 खासदार आल्यामुळे त्या ठिकाणी त्यांना ठीक आहे, आहे ती प्रतिष्ठा त्यांची कायम राहील, किंवा त्यांच्या इंडिया आघाडीमध्ये त्यांना थोडं मानाचं स्थान मिळू शकतं. पण मुळात इंडिया आघाडी सरकारमध्ये येणार का तर ती शक्यता कमी वाटते, त्यामुळे पंतप्रधान पदाचं आपण आता अपेक्षा करू शकणार नाही. त्यामुळे तिथं त्या ठिकाणी त्यांना आहे त्या जागा टिकवणं, त्याच्यामध्ये 12 मध्ये त्यांनी पुन्हा जिंकणं, इथपर्यंत त्यांना निश्चितपणे यश मिळू शकतं. नक्कीच. आता आपण महाराष्ट्राकडे येऊ, महाराष्ट्रामध्ये आता अजित पवार आहेत, एकनाथ शिंदे आहेत, उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे आणि दुसरी भाजप आणि देवेंद्र फडणवीस त्यांचे प्रमुख चेहरा आहेत, त्या चौघापैकी कोणाची ग्रहमान हे फार स्ट्रॉंग वाटतात? हे बघा काय झालं, महाराष्ट्राची धनुराशी आणि आता सगळी ग्रहणं धनुराशीच्या दशमात नाही सत्तास्थानामध्ये होतात, त्यामुळे महाराष्ट्रातलं राजकारण अतिशय विस्कळीत झालेलं आहे. चतुर्थ स्थानामध्ये राहू आहे, त्यामुळे आता कोणाला कोणाचा अंदाजच नाही, कोण म्हणजे हा माणूस इथं निवडून येत कोणी छातीटोकपणे सांगत नाही आहे. काय आणि त्याच्यामुळं काय झालं की ह्या मागच्या 1.5-2 वर्षामध्ये कुठलाही पक्ष कुठे जातो, कुठलाही नेता कुठे जातो अशी परिस्थिती झालेली. आणि दुसरी गोष्ट काय, याचा सगळ्यात मोठा फटका हा देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना बसू शकतो, कारण का त्यांचा रवी कर्क राशीमध्ये दोघांची कुंभार असे, दोघांना 7.5 आणि रवीच्या राशीच्या अष्टमात शनी असल्यामुळं ह्या दोघांना ह्या असा फटका बसू शकतो. म्हणजे अजित पवारांचे जे काही 4 खासदार आहेत त्याच्यातला एखादा दुसरा निवडून येऊ शकतो,
देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली जे काही त्यांचे पहिले खासदार होते, मला वाटतं त्याच्यामध्ये 18 आणि 23 खासदार होते, त्या 23 संख्या त्यांना टिकवता येणं अवघड जाऊ शकतं, त्यांचे 2-3 खासदार कमी होऊ शकतात, म्हणजे 20 पासपास त्यांना संख्या मिळाल्यामुळं एक सेटबॅक त्यांना त्या ठिकाणी मिळतो की अजित पवारांनी घेतल्यामुळं 41 ते 42 झाले असं न होता ती संख्या 31 अडकण्याची शक्यता आहे. त्यामुळं तो जो फटका आहे त्याचा जो त्या ठिकाणी सेटबॅक आहे हा फडणवीस साहेबांना होऊ शकतो, त्यामुळे त्यांना इथलं कदाचित नेतृत्व त्या ठिकाणी धोक्यात येऊ शकतं, ते उद्या त्या ठिकाणी कदाचित त्यांना केंद्रामध्ये संधी मिळू शकते आणि इथलं जे त्या ठिकाणी पुढे विधानसभा आहेत त्या दृष्टीने मोठे बदल महाराष्ट्रात दिसू शकतात. मी तिथं त्यांच्या नेतृत्वावरती पुन्हा त्या ठिकाणी शंका घेऊ शकतात लोक किंवा त्यांनी घेतलेले निर्णय अजितदादांचा जो निर्णय आहे हा त्या ठिकाणी कितपत यशस्वी अयशस्वी झाला त्याच्यावरती त्यांची कारकिर्दी अवलंबून असणार आहे. त्यामुळे तिथं थोडंसं त्यांना सेटबॅक 7.5 मला वाटतं दिसेल. आणि त्याच्या जोडीला आपण जर शिंदे साहेबांची पत्रिका बघितली तर त्याच्यामध्ये त्यांचं बरं का त्यांची धनुराशी पत्रिका शनी कुंभ राशीमध्ये आणि गुरु त्यांचा मेन राशीमध्ये, तर आता त्यांना आत्ताची ग्रहस्थिती एवढी काही त्रासदायक नाही, त्यामुळे त्यांचे जे काही 13 खासदार होते त्यातले 2-3 खासदार कमी झाले त्यांना काही फरक पडत नाही, तर 10 खासदार त्यांचे निवडून यायला पाहिजे, 9 ते 10 खासदार, त्यामुळे त्यांची इमेज कायम राहू शकते, त्यामुळे ते निवडणुकीपर्यंत त्यांचं पदाला काही धोका दिसत नाही आहे. उलट त्या ठिकाणी पुढे जे बार्गेनिंग पॉवर त्यांची वाढेल पुढच्या विधानसभेच्या वेळेला तर त्यांची त्या ठिकाणी चांगली पोझिशन वाटते. ह्या दोघांना 7.5 असल्यामुळे तडजोड करावी लागते. आता आपण उद्धव ठाकरेंच्याकडे येऊ. आता उद्धव ठाकरेंचं काय झालं, सिंह राश आहे, चंद्रभाऊ युती आणि कर्क राशीत रवी आहे, तर इथं गुरु जरी चांगला असला तरी आता काय झालं की रवीच्या आश्रमात शनी असल्यामुळं त्यांना जेवढं वाटतं तेवढं अपेक्षित यश मिळणं कठीण राहू शकतं, म्हणजे मुंबईसारख्या ठिकाणी सुद्धा त्यांना त्या ठिकाणी थोडं सेटबॅक मिळू शकतो किंवा मुंबई टिकवण्यामध्ये पण त्यांना अडचण येऊ शकते. म्हणजे काय त्यांचे जे काही 6 खासदार आहेत त्याच्यापैकी त्या ठिकाणी त्यांचे 2-3 खासदार तिथं त्यांना मिळाले तरी त्यांच्या माझ्या दृष्टीने चांगलं यश मिळालं असं म्हणता येईल, किंवा इतर ठिकाणी सुद्धा त्यांना त्या ठिकाणी मनासारखं विदर्भामध्ये बऱ्यापैकी यश मिळू शकतं. इतर माध्यमामध्ये थोडंसं त्या ठिकाणी शिंदे त्यांच्यावरती वर्चस्व दाखवतील असं वाटतं, म्हणजे उदाहरणार्थ समजा शिर्डीची जागा शिंदे गटाकडे येऊ शकते, नाशिकची जागेमध्ये खूप टफ आहे आणि तिथं कोणी पण निवडून येऊ शकतं अशी परिस्थिती आहे, म्हणजे जे कोण वाजे आणि गोडसे त्याच्यामध्ये ती परिस्थिती खूप टफ आहे त्याच्यामध्ये, किंवा कोल्हापूरमध्ये मंडलिक येण्याची शक्यता नाकारता येत नाही, किंवा दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी आणखीन काही त्यांचे सीट वायकरांचे थोडे धोक्यात सीट दिसते, पण बाकी मुंबईची जागा बऱ्यापैकी शिंदे गटाला मिळण्याची शक्यता आहे. यामिनी जाधव असतील किंवा तिथं श्रीकांत शिंदे असतील किंवा पलीकडे जाऊन नरेश म्हस्के असतील, तर इथं ह्या लोकांना बऱ्यापैकी त्या ठिकाणी यश मिळण्याची शक्यता आहे. एक सत्तेचा त्या ठिकाणी वापर होतो, त्याचा परिणाम त्या ठिकाणी त्या ठिकाणी शिंदेंच्या जागा येण्यामध्ये किंवा भाजपच्या जागा तिथं येण्यामध्ये त्याचा परिणाम होऊ शकतो. त्या उद्धव ठाकरेंना खूप चांगली परिस्थिती आहे. त्यात पुन्हा काय आदित्य ठाकरेंची जी पत्रिका आहे मकर असे त्यांना 7.5 आहे, तर तिथं त्या ठिकाणी कुठेतरी जी जोड पाहिजे त्यांना तेवढी ती मिळत नाही, ताकद तेवढी मिळत नाही, त्यामुळे त्यांना पाहिजे तेवढं त्या ठिकाणी यश मिळणं कठीण दिसतं. पण ठीक आहे, त्याच्यामध्ये एक अस्तित्व राहणं उद्धव ठाकरे गटाचं इथपर्यंत त्यांना त्या ठिकाणी आपण म्हणून यश मिळू शकतं. म्हणजे जे काय त्यांच्याकडं आता जे काय 5-6 खासदार होते, एकूण त्यांनी 18 खासदार त्यांचे आले होते मागच्या निवडणुकीमध्ये, पण त्यातले 13 खासदार शिंदे गटाकडे होते, तर त्याच्यातले 6 खासदार आहेत, त्याच्यामध्ये त्यांचे 3 खासदार ते नक्कीपणे त्या ठिकाणी येतील आणि इतर बाहेरचे विदर्भातले मिळून 6-7 खासदार त्यांचे यायला हरकत नाही. एकूण मला वाटतं त्या ठिकाणी आघाडीची जी संख्या आहे शरद पवार गट उद्धव ठाकरे यांचं एक आणि काँग्रेस यांचं एकूण मला वाटतं त्या ठिकाणी एक 16-17 सीट येतील आणि युतीचे शिंदेगट आणि यांचे जे काय भाजप आहे यांचे 30-31 सीटपर्यंत येतील असे मिळून त्या ठिकाणी आपल्याकडे चित्र दिसायला पाहिजे. आणि भारतामध्ये एकूण जर बघितलं तर एकटा भाजप माझ्या मते 320 जायला पाहिजे प्लस मायनस, आणि NDA आघाडी 360 ते 370 400 होणार नाही, त्याचा शक्यता कमी काही 400 ही कशी एक विरोधकांना गाफील ठेवण्यासाठी आणि कमी लेखण्यासाठी तो आकडा आहे, पण माझ्या मते त्या ठिकाणी त्यांचा अंतर्गत आकडा माझ्या मते 370 आहे, त्याच्या आसपास ते आघाडी NDA येतील पुढे त्या ठिकाणी, आणि मूळ भाजप 303 वरून 320 जाऊ शकतो प्लस मायनस 10-20 इकडं होऊ शकतो. पुण्यात आपण आहे तर पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ आहेत उमेदवार भारतीय जनता पार्टीचे आणि दुसरीकडे रवींद्र धंगेकर आहेत, या दोघांच्या ग्रहमानापैकी कुणाचं ग्रहमान स्ट्रॉंग आहे नेमकं? नाही आता याच्या प्रकार मुळात ह्या दोघांच्या तारखा माझ्याकडे नीट उपलब्ध नाही आहेत, पण त्याच्यामध्ये अगदी मीन रास काही प्रमाणात आपण धंगेकरांची धरली आणि मोहळांची सिंहराज धरली
तर इक्वल प्लॅनेटरी पोझिशन दिसते, म्हणजे बल्बाचा माझ्या मते इक्वल दिसते, कारण 50-50 मी तुम्हाला त्याच्यामध्ये देईल. तिथं त्या ठिकाणी अगदीच खूप थोड्या फरकाने कोणतरी निवडून येऊ शकतं अशी परिस्थिती. बरं, ज्या मतदारसंघाकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे तो म्हणजे बारामती असेल, बीड असेल, तिथे काय होईल? पंकजा मुंडे आहेत, इकडे सुप्रिया सुळे आहेत, तिथे काय होईल? त्या दोघींच्या राशीमध्ये काय नाही? नाही, मी आता तुम्हाला सांगितलं की बारामतीची निवडणूक ही शरद पवार विरुद्ध अजित पवार अशी, त्यांच्या पत्रिका माझ्या मते महत्त्वाची. त्यामुळे तुम्हाला मी मागाशी सांगितलं की अजित पवारांची पत्रिका थोडीशी आता अडचणीची आहे, हा उलट शरद पवारांना थोडंसा पोष मिळतं आहे गुरुमुळे, रवीच्या समोर गुरु आलेला आहे, त्यामुळे ती लढत अजित पवार शरद पवार असल्यामुळं तिथं शरद पवार त्यांचे इमेज टिकवायला यशस्वी होतील. काही फरकाने, थोड्याफार फरकाने सुप्रिया सुळे निवडून यायला पाहिजे अशी शक्यता वाटते. पंकजा मुंडेचं काय पत्रिका आणि बजरंग सोनवणे त्यांच्या विरोधात उभे आहेत? नाही, त्यांच्या पत्रिका मला त्या ठिकाणी नाही उपलब्ध झालेल्या आहेत. कदाचित इकडं दुसऱ्या बाजूला दक्षिण नगरमध्ये सुजय विखे अडचणी येण्याची शक्यता आहे, शिर्डीला लोखंडे येण्याची शक्यता आहे, थोडंफार तिथं आपल्याला काही परिस्थिती माहिती आहे त्याची. रावसाहेब दानवेंचं काय होईल असं, त्यांची पत्रिका काय सांगते? नाही, त्यांची पत्रिकाच उपलब्ध नाही. त्यांचं मी बघितलं, त्या खूप चौकशी केली, पण त्यांचं काय कुठं असं जन्मतारखेचा कुठं डाटा मिळत नाही, त्यामुळे त्यांचं मला नाही सांगता येणार. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली.